बोलू नका। बोला मी पंढरपूर तालुक्यातील देगाव गावचा शेतकरी असून संतोष श्रीमंतराव गाडगे। आमची जमीन शासन घेतय, शासनाचं नेहमीचं धोरण आहे बाबावत भांडण लावण्याचं। तशा पद्धतीत नॅशनल हायवेला एक रेट आणि आज बायपास म्हणून नवीनच कारस्थान यांनी करून त्याला एक वेगळा रेट असं करून भावाभावात भांडणं लावण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे। या शासनाला आम्हाला हा रस्ता नकोय, आम्हाला आमची शेती करू द्या ही नम्र विनंती आहे शासनाला। आणि हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही। शासनाला फारच रस्ता करण्याचा किडा असेल तर त्यांनी आमच्या मुद्द्यावरून रस्ता करून न्यावा, एवढंच आमची विनंती आहे। मागणी काय आहे तुमची? आमची मागणी आहे 14 किलोमीटर जो रस्ता आहे बायपास म्हणतात याला रेट नॅशनल हायवेच्या लगतचाच रेट यांना मिळाला पाहिजे। सर्व शेतकऱ्यांना एकच रेट, गुंठ्याला 5 लाख ते 6 लाख रुपये रेट मिळाला पाहिजे, एवढीच आमची शासनाकडे विनंती। शासन किती देत आहे? शासन आता 1,20,000 रुपये गुंठ्याला असा रेट काढण्याचा विचार त्यांचा आहे। तुम्हाला मान्य नाही? हा रेट आम्हाला कदापि मान्य नाही। मी मोहन भागवत पाटील कवटाळी, राष्ट्रीय महामार्ग 965 मोहोळ ते आळंदी, या महामार्गामध्ये माझे जवळजवळ 84 गुंठे जमीन गेलेले आहे। आणि आता प्रांतसाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या जमिनीला 1 गुंठ्याला 1,20,000 रुपये गुंठ्याप्रमाणे रेट मिळेल, तो काय मला मान्य नाही। कारण आमच्या वडिलांची जमीन आहे, आमच्यापासून कायमच्या जाणार आहे आणि आमचं उत्पन्नाचं पूर्ण साधन संपणार आहे। तर आम्हाला या रेटनं जमीन न देता आमच्या जमिनीला 1 गुंठ्याला कमीत कमी 5 लाख रुपये तरी गुंठा रक्कम मिळावी अशी मी शासनाकडे विनंती करतो, अन्यथा माझी जमीन मला हायवेसाठी द्यायची नाही। मी चंद्रकांत शिवाजी महाडिक, मी राहणार मूळचा आडीवच आहे। माझं क्षेत्र त्यामध्ये संपादन झालंय, व्यवसाय पूर्णपणे त्यामध्ये गेलेला आहे। नॅशनल हायवेचे अधिकारी दर दिवसाला प्रत्येक दिवसाला वेगवेगळी भाषा वापरतात। अगोदर सांगितलेलं आम्हाला रेट हा वेगळा आहे, आता जो आज आवरला आता जो प्रस्तावित केलेला दर आहे तो वेगळा आहे। याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानाचा फरक आहे। जर समजा इथून पुढे आमच्या जमिनीला 5 लाख रुपये गुंठ्याला जर दर असेल तर आम्हाला आमच्या जमिनी द्यायचे आहेत, नसेल तर आमच्या जमिनीचं मालक आम्ही आहे, आमच्या जमिनीचं काय करायचं आम्ही ठरवू। आमच्या गावचे आजूबाजूच्या 5-7 गावचे सगळे शेतकरी मिळून कसल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत 5 लाख रुपये गुंठ्याला दर असल्याशिवाय आम्ही ह्या जमिनी यांना देणार नाही। जर शासनानं जबरदस्तीनं करून घ्यायचे असतील तर आम्हाला ह्याच्या पुढे जाऊन आत्मदहन जरी करायची वेळ आली तरी आम्ही ते करू। मोहोळ ते आळंदी 965 या रोडचं भूसंपादन या ठिकाणी सुरू असून यामध्ये नॅशनल हायवेचे दर हे बाकीच्या इतर गावाला वेगळे आहेत, तर आमच्या या प्राधिकरणामध्ये असलेल्या 6 गावाला वेगळे लावलेले आहेत। 230 रुपये स्पर मीटर या प्रमाणात आम्हाला अधिकारी या ठिकाणी सांगत आहेत। आणि 15 तारखेला माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री या रस्त्याचं भूमिपूजन घाईगडबडीनं करत आहेत, परंतु या शेतकऱ्याला संपूर्ण सरसकट सारखा रेट मिळाल्याशिवाय आम्ही हे उद्घाटन होऊ देणार नाही। आणि पोलीस बळाचा वापर करून जर या मंत्र्यांनी उद्घाटन केलं तर आम्ही त्या ठिकाणी आत्मदहन करू।